आज आपण शिकूया त्रिकोणाची रचना करणे जेव्हा त्याच्या तीन बाजूंची लांबी दिलेली असेल त्रिकोणाची एकरूपता शिकताना आपण पाहिले होते की जर एका त्रिकोणाच्या तीन बाजूंची लांबी दिलेली असेल तर आपण एका अद्वितीय त्रिकोणाची रचना करू शकतो आज या व्हिडिओमध्ये आपण शिकूया की ही रचना कशी केली जाते समजा आपल्याला त्रिकोण एक्स वाय झेडची रचना करायची आहे ज्यामध्ये बाजू एक्स ची लांबी टू पॉइंट सेवन सेंटीमीटर बाजू वाय झेडची लांबी थ्री पॉइंट टू सेंटीमीटर आणि बाजू झेड एक्सची लांबी फोर पॉइंट थ्री सेंटीमीटर आहे चला याची कृती समजून घेऊया कृती एक सर्वात आधी आपण त्रिकोण एक्स वाय झेडच्या दिलेल्या मापानुसार एक कच्ची आकृती बनवूया कच्ची आकृती बनवल्याने आपल्याला रचना करण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत मिळते आपल्याला हे माहीत असते की कोणत्या बाजूला त्रिकोणात कुठे स्थापित करायचे आहे कृती दोन आता आपण पट्टीच्या मदतीने एक बाजू काढून घेऊया जसे इथे आपण थ्री पॉइंट टू सेंटीमीटर लांबीची बाजू झेड काढली आहे लक्षात ठेवा आपण कोणत्याही बाजूने सुरुवात करू शकतो कृती तीन आपल्याला हे माहीत आहे की एक्स वायची लांबी टू पॉइंट सेव्हन सेंटीमीटर आहे याचा अर्थ हा आहे की बिंदू एक्स बिंदू व्हायपासून टू पॉइंट सेव्हन सेंटीमीटरच्या अंतरावर आहे यासाठी आपण कंपासला टू पॉइंट सेव्हन सेंटीमीटर पर्यंत उघडूया कंपासच्या धातूचे टोक बिंदू व्हायवर ठेवून म्हणजे बिंदू व्हायला केंद्र मानून टू पॉइंट सेव्हन सेंटीमीटरची त्रिजा घेऊन आपण एक कंस काढूया कंसावर असलेल्या प्रत्येक बिंदूचे अंतर बिंदू वाय पासून टू पॉइंट सेवन सेंटीमीटर आहे म्हणजे या कंसाचा एक बिंदू त्रिकोण एक्स वाय झेडचा बिंदू एक्स आहे जरा विचार करा आपण बिंदू चे निश्चित स्थान कसे मिळवू करा विचार करा चला हे कृती मध्ये समजवून घेऊ कृती चार इथे बाजू एक्स ची लांबी फोर पॉइंट थ्री सेंटीमीटर आहे अर्थात बिंदू एक्स बिंदू झेड पासून फोर पॉइंट थ्री सेंटीमीटरच्या अंतरावर आहे म्हणून आता आपण कंपोस्टला फोर पॉइंट थ्री सेंटीमीटर पर्यंत उघडूया बिंदू झेडला केंद्र मानून फोर पॉइंट थ्री सेंटीमीटरच्या त्रिजेसोबत आपण आणखी एक कंस काढूया जो वाय पासून काढलेल्या कंसाला छेदतो मिळालेला छेदबिंदू त्रिकोण एक्स वाय झेडचा बिंदू एक्स आहे कृती पाच आता आपण बिंदू एक्स ला बिंदू व्हाय आणि बिंदू झेडसोबत जोडू आणि ज्यामुळे आपल्याला त्रिकोण एक्स वाय झेड मिळेल अशा प्रकारे आपण त्रिकोण एक्स वाय झेडची रचना केली या आहे यामध्ये बाजू एक्स वाय इझिकल टू टू पॉइंट सेवन सेंटीमीटर बाजू वाय झेड इझिकल टू थ्री पॉइंट टू सेंटीमीटर आणि बाजू झेड एक्स इझिकल टू फोर पॉइंट थ्री सेंटीमीटर आहे यांच्या सोबत जर आपण त्रिकोण एक्स वाय झेडच्या बाजूच्या समान मापाचा त्रिकोण पिक्यू आर काढला ज्यामध्ये बाजू पिक्यू ची लांबी टू पॉइंट सेवन सेंटीमीटर बाजू क्यू आर ची लांबी थ्री पॉइंट टू सेंटीमीटर आणि बाजू ची लांबी फोर पॉइंट थ्री सेंटीमीटर असेल तर आपण पाहतो की दोन्ही त्रिकोण एकमेकांना पूर्णपणे झाकतात म्हणजे ह्यांचे आकार तसेच माप समान आहे म्हणजे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत जर दिलेल्या संगतीनुसार एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू अनुक्रमे कोणत्या दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजू समान असतील तर दोन्ही त्रिकोण एकरूप असतात म्हणजेच कॉन्ग्रेंट असतात एकरूपतेच्या या कसोटीला आपण एस 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 एकरूपता कसोटी या नावाने ओळखतो जरा विचार करा कोणत्या अद्वितीय त्रिकोणाची रचना केली जाऊ शकते का जेव्हा त्यांच्या फक्त दोनच बाजूंची लांबी माहिती असेल करा विचार करा चला आम्ही सांगतो आपल्याला त्रिकोण एबीसी ची रचना करायची आहे ज्यामध्ये बाजू ए बी बरोबर टू पॉइंट नाईन सेंटीमीटर आणि बाजू बी सी बरोबर फोर पॉइंट थ्री सेंटीमीटर आहे सर्वात आधी आपण फोर पॉईंट थ्री सेंटीमीटरचा रेषाखंड बी सी काढू आता टू पॉईंट नाईन सेंटीमीटरची त्रिज्या घेऊन आणि बिंदू बी ला केंद्र मानून आपण एक कंस काढूया याच कंसावर कुठेतरी बिंदू एस तिथं आहे पण कुठे तुम्ही याचे निश्चित स्थान मिळवू शकता का करा विचार करा कंसावर कुठेही असू शकतो म्हणजे आपण ह्याचे निश्चित स्थान नाही मिळवू शकत अशा मध्ये आपण दाखवलेल्या प्रकाराने म्हणजेच आपल्याला अद्वितीय त्रिकोण एबीसी मिळाला नसता याचा अर्थ आहे आपण फक्त दोन बाजूंचा उपयोग करून एक अद्वितीय त्रिकोण नाही काढू शकत म्हणून त्रिकोण काढण्यासाठी आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही बाजू माहिती असणं आवश्यक आहे तर आता त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचे माप माहीत असल्यावर त्रिकोण काढता येईल आज आपण शिकलो त्रिकोणाची रचना करणे जेव्हा त्याच्या तीन बाजूंची लांबी दिलेली असेल पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्याशी संबंधित काही मजेशीर उदाहरणे पाहूया